बाय मी आलो. अरे बंटी, शाळा दुपारची 12:30 आहे आणि आता 1 वाजलाय. तुला उशीर का झाला यायला? ते मी दुपारचा डिनर करत होतो ना. अरे बंटी, दुपारच्या जेवणाला लंच आणि रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात की नाही? हो बरोबर, मी बरोबरच सांगितलं डिनर म्हणून. कसं काय, जरी मी आत्ता जेवलो असलो ना तरी जेवण रात्रीचच होतं ना. तुला यायला उशीर का झाला ते सांग. ते माझ्या आईमुळेच मला उशीर झाला. का? माझ्या आईने मला सांगितलं की शाळेत जाताना सावकाश जा, आजूबाजूला बघत जा, म्हणून मी आजूबाजूला बघत सावकाश आले. नेहमी वेगवेगळी कारण असतात तुझ्याकडे. बरं ऐक, आता मी तुला एक प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर द्यायचं. हा. समुद्राच्या मधोमध एक नारळाचं झाड आहे. हा. त्याला भरपूर नारळ लागले. हा. त्यातला नारळ तुला आणायचंय. कसा आणणार? किती सोपा प्रश्न विचारलात मॅडम. हो. मी काय करेन माहितीये, उडत उडत जाईन, नारळ तोडेन आणि घेऊन येईन. अरे उडत उडत जायला माणसाला पंख काय तुझ्या बापाने लावली होती? मग समुद्राच्या मधोमध नारळाचं झाड काय तुमच्या आईने उगवलं होतं? काय